असं आहे की भीमा कोरेगावचा इतिहास माहीत नसलेला कर्णी सिंगचं काय नाव त्याचं? अजय सिंगर. कोण आहे तो अजय सिंगर? त्यांनी भीमा कोरेगावच्या परिसरात येऊन दाखवावं आणि तिथली माती तरी उचलून दाखवावी. जेवढा उंचीचा आहे ना तेवढाच खाली जाईल. हे असले असले स्टेटमेंट करून समाजातली सुव्यवस्था खराब करू नका. हा कर्णी सिंग कुठला तरी असेल राजस्थानमध्ये बसलेला आणि तो बोलणार महाराष्ट्राच्या या विजयी स्तंभावरती. त्यांनी त्याच्या बापाला मध्ये टाकावं आणि व्यक्त करावं की बंदी टाकावी. या कार्यक्रमाला बंद करण्याचं काम पेशवे नाही करू शकले, हे काय करतील? हा आमचा हक्काचा कार्यक्रम आहे, आमचा हक्काचा, आमच्या शौर्याचा दिवस आहे. तो असा कोणी असे कर्णी सेना फिडणी सेना हे असे बोलून काय बंद होत नसतात असे कार्यक्रम. त्याने येऊन तर दाखवा फक्त, काय त्याला माझं भेद द्या म्हणा, तू येऊन तर दाखव त्या एरियात. एवढी कर्णी सेना ते कोणाला मारलं होतं ना एका ॲक्टरला जाऊन कुठेतरी काय असे पळकुटे तर आहेत, कुठेतरी आगीला होतात पळून जातात, कोणातरी धक्की देतात पळून जातात. त्याला सांग तुझ्या हिंमत असेल ना एक तारखेला नको येऊ, एक तारखेला तुझा खिमा होईल. न सांगून मला फोन करून ये फक्त की मेऊज दिन आ राव. असं काय म्हणजे कशाला असं बोलायचं? म्हणजे अजूनही वर्णव्यवस्था किती मजबूत आहे, उच्चवर्णीयांना अजून किती दलितांना छळण्याची मानसिकता आहे हे याच्यातनं दिसतं. नाही ते त्यांना अटक बिटक कसली करतो, कशाला महत्त्व वाढवतं त्याचं? कोण कर्णी सिंग? त्याला सांग येऊन दाखव ना बाबा, तिथे येऊन बाईट डे. कुठेतरी गावात बसायचं चुरूमुरू, कुठेतरी राजस्थानच्या कान्याकोपऱ्यात आणि एक सोडून द्यायचं पिल्लू की आपण सगळे लागलो कामाला. जात व्यवस्था इस देश में कितनी मजबूत है, ये सिंगर जो है कर्णी सेना का उसके बातों से पता चलता है. 1818 में खड़ा किया गया वो विजय स्तंभ वो ब्रिटिशों ने बनाया है. पेशवों के ऊपर जब उन्होंने विजय प्राप्त किया तो जिन सैनिकों ने वहां शौर्य दिखाया था उनके नाम पर ये विजय स्तंभ है. ये किसी जाति का विजय स्तंभ नहीं है, पर उसको जाति का रंग दे के भड़काऊ भाषण करने का काम कई दिनों से कई लोग करते आए. ये भारत की मानसिकता है और इसलिए हम कहते हैं आज भी भारत में जातीयवाद है. ये कर्णी सेना उसी का एक पहलू है, उसी का एक हाथ है. मैं उस सिंगर को कहना चाहता हूँ, एक तारीख को मत जाना बेटा, बच के भी वापस नहीं आएगा. किसी और दिन चले जाना और वहां जाके ये बयान देना और फिर बाद में 10 फुट चल के दिखाना. ऐसे दो समुदाय में झगड़े लगाने की कोशिश मत करो. दलितों को आज भी नीचा दिखाने की कोशिश मत करो. अब दलित बहुत समझदार सूझीबूझी सोच का है, वो ऐसी बातें सहन नहीं करेगा. सरकार नहीं, शिंदे साहबांनी नाही. नाही, त्यांना बेनिफिट ऑफ डाऊट द्यायला पाहिजे. काय त्यांना जेवढं लिहिलेलं असतं तेवढंच ते वाटून दाखवतात. त्यामुळे ॲप्लिकेशन ऑफ माइंड जे असतं मुख्यमंत्र्याचं ते करत नाही, ती त्यांची चुकी नाही आहे. अरे हो बाबा, ते आता तुम्ही त्यांना सांगितले ते करून देतील तुम्हाला. ते कशाला नाही म्हणतात का? तुम्ही पत्रकार गेले आणि सांगितलं की असं असं झालेलं आहे असं करून द्या, लगेच म्हणतील हो करून देतो. तुम्हाला कामाशी मतलब आहे ना, मग चांगला माणूस आहे. परत एकदा भीमा कोरेगाव घ्यायचा आहे परत कोणाला? कर्णी सेना आणि भीमा कोरेगावचा जगात कोणाशीच संबंध जोडता येणार नाही.
हे राष्ट्र अस्तित्वात नसताना पेशवे विरुद्ध अंग्रेज म्हणजे दोघेही आपल्या व्यवस्थेसाठी देशात आहेत. पेशवे म्हणजे राज्य राष्ट्र नव्हतं आणि इंग्रज तेव्हा भारताला साम्राज्यवादाच्या नावाखाली आलं होतं, इम्पेरियलिझम. तेव्हा दोघंही एकमेकांच्या विरुद्ध राज्य स्वतःची व्यवस्था निर्माण व्हावा यासाठी लढत होती. त्याच्यात कुठलाही धर्म, जात, पात, पंत, सीमा काही नव्हतं. त्यामुळे त्याला राष्ट्राची लढाई असं म्हणणं हेच चुकीचं आहे. ती पेशवे विरुद्ध इंग्रजांची लढाई होती आणि त्याच्यात पेशवे हरले. त्याच्यात कोणाचा संबंधच नाही. जो कर्नल फ्रेचर होता त्यांनी या सैनिकांशी संपर्क साधला, या सैनिकांना सामावून घेतलं आणि पहिल्यांदा इंग्रजांनी भारतामध्ये ज्याला म्हणजे प्रोफेशनल मिलिट्री असं म्हणता येईल, म्हणजे आपल्याकडे कसं आता गोरखा रेजिमेंट आहे, मराठा रेजिमेंट आहे, महार रेजिमेंट आहे, मद्रास रेजिमेंट आहे, पंजाब सिख रेजिमेंट आहे, तशा रेजिमेंट्स काढून त्यांना पगार देण्याचं काम पहिल्यांदा इंग्रजांनी सुरू केलं. पेशवेंनी सगळ्या दलितांच्या जमिनी काढून घेतल्या मागासवर्गीयांच्या आणि त्यांना उपेक्षित ठेवलं. त्यांना खायलाही पैसे नव्हते. ब्रिटिशांनी त्याच संधीचा फायदा घेतला आणि त्यांना आपल्या मिलिटरीत सामावून घेतलं पगारावरती. जर म्हणजे त्यांना जगण्याची मदत जर ब्रिटिशांनी केली असेल तर साहजिक आहे तेव्हा राज्य राष्ट्र नावाची काही हेच नव्हती. कोणी कोणाला लॉयल राहावं हे काही नव्हतं. पेशवे इथे होते तर त्या बाजूला शाहू महाराज होते, ताराणणीचं सरकार होतं कोल्हापूरमध्ये. म्हणजे सातारा आणि कोल्हापूर 100 किलोमीटरच्या अंतरावर दोन राज्य व्यवस्था होत्या. त्यामुळे पेशवे म्हणजे भारत हा जो काही संभ्रम निर्माण केला जातो काय एकदम चुकीचा, एकदम गैरसमज पसरवणारा आहे. काही संबंध नाही. पेशवे हरले. दुर्दैव हे की पेशवे हरले म्हटलं की राग येतो. पानिपतलं कोण हरलं? मराठा. आणि अटकेच्या पार झेंडे कोणी लावले? पेशव्यांनी. लढाई पेशवे विरुद्ध अंग्रेज होती आणि त्याच्यात पेशवे हरले. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.